नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सुरुवातीलाच बातमी ठाण्यातली. आंबा विक्रीच्या एका अनधिकृत स्टॉलवरून ठाणे महापालिकेनं केलेल्या कारवाईवरून मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री मोठा राडा झाला होता. आता त्या वादात भर पडताना दिसते. भाजप युवा मोर्चाचे नेते निलेश पाटील यांनी मनसे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांना फेसबुकवरून धमकी दिल्याचं कळत आहे. तुझ्यात दम असेल तर तुझा बंद झालेला स्टॉल चालू करून दाखव, पुन्हा याल तर मार खाल, अशी भाषा या पोस्टमध्ये वापरण्यात आले. आणि या पोस्टचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल झाले आहेत. प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रदीप, काय नेमका हा प्रकार? आपण बघितलं होतं की 2 दिवसापूर्वी जे भाजप आणि शिवसेनेमध्ये आंब्याच्या स्टॉलवरून मारामारी झाली होती, त्याचाच प्रकार हा समजला जातोय. दिवा शहरातील रहिवासी निलेश पाटील हे भाजप युवा मोर्चाचे शहर आणि जिल्हा अध्यक्ष आहेत ठाण्याचे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही वेळापूर्वी पोस्ट आपण व्हॉट्सअपला व्हायरल झाली होती. ह्याची खात्री देण्यासाठी आपण त्यांच्या फेसबुक पेज अकाउंटवर बघितले तर 1 तासापूर्वी त्यांनी स्वतः ही पोस्ट व्हायरल केली आहे. त्याच्या खाली एका जागेचा फोटो सुद्धा आहे आणि त्यात चक्क सज्जड दम दिलेला दिसतोय. अविनाश जाधव यांचं नाव सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय, बायकांच्या आड लपून बसू नका, पुन्हा याल तर मार खाला, अशा प्रकारे त्यांनी फेसबुक पोस्टवरून मेसेज सुद्धा दिलेला आहे मनसेला. आता यावर मनसे काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. प्रदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता पोलीस या संदर्भात कारवाई कशी करतात हेही पाहणं अतिशय महत्वाचं आहे.